ग्रीसमध्ये आगीचा रौद्रावतार पाहायला मिळतोय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग पसरत चालली आहे. ही आग आता नागरी वस्तीपर्यंत पसरली आहे. या आगीत 300 घरांचं नुकसान झालं आहे. अमेरिकेत युटो जंगलात वणवा पेटलाय. जंगलातील ही आग रोखण्यात प्रशासनाला अपयश आलंय. 5 तासात जवळपास 1500 एकर जंगल या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडलंय. चीनच्या हेनान प्रांतात एका आईनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 2 मुलांचा जीव वाचवलाय. इथल्या एका घरात आग लागली होती, त्यावेळी या घरातल्या महिलेनं आपल्या 2 मुलांना खिडकीतून बाहेर फेकलं आणि या मुलांचा जीव वाचला. उत्तर पश्चिम पाकिस्तानमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. हवाई ज्वालामुखी बेटाजवळ वादळाचा धोका वाढला आहे. हे वादळ मेक्सिकोपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.